श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। संपूर्ण देशभरामध्ये G20 समूहाच्या विविध विषयांवर बैठका होत आहेत। याच शृंखलेमध्ये आजपासून गुजरातमधील केवडिया इथं व्यापार आणि गुंतवणूक विषयावरील तिसरी बैठक सुरू झाली। 12 जुलैपर्यंत चालणाऱ्या या बैठकीमध्ये गुंतवणुकीबरोबरच डिजिटल व्यवहार तसंच लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये या बैठकीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। श्रोते हो, व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या या आधीच्या बैठकांमध्ये विकास आणि समृद्धीसाठी व्यापार व्यवहारांमध्ये लवचिकता आणि जागतिक मूल्य साखळी तसंच जागतिक व्यापार संघटनांमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा या विषयांवर अतिशय साधक बाधक चर्चा झाली आहे। आता गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावं आणि त्याचा लाभ भारतासह सर्व विकसनशील देशांना घेता यावा या दृष्टीने चर्चा होईल। याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सौरभ गणपते। G20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच, जागतिक GDP सुमारे 85% आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे 75% अधिक आणि जागतिक लोकसंख्येच्या तब्बल 2/3 लोकसंख्येचा हा प्रतिनिधित्व करतो। या परिषदेचं शुभचिन्ह भारतानं बनवलं हे सर्वांना माहिती आहे। या शुभचिन्हात कमळ आहे। भारताच्या म्हणण्याप्रमाणे G20 लोगोमधलं हे कमळ अशा कठीण काळातले आशेचं प्रतीक आहे। ज्ञान, समृद्धी आणि दोन्हीच्या देवता या कमळावर विराजमान आहेत। जग अत्यंत गंभीर संकटात सापडलं होतं, पण तरीही आपण एक ते उत्तम स्थान बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे याच्यात दिसतं। आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कमळानं पृथ्वीला तोलून धरलंय। 7 पाकळ्या 7 खंडांचं प्रतिनिधित्व करतात आणि भारताच्या मते आपण जगाच्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण जगाच्या प्रगतीचाही दृष्टिकोन ठेवत असतो। ही एक समृद्ध सहचरी लोकशाही आहे। लोकशाही, विविधता, स्वदेशी दृष्टिकोन, त्याच्यानंतर सर्वसमावेशक विचारशैली, स्थानिक जीवन पद्धती आणि जागतिक विचारसरणी आणि याच बरोबर आज जग आपल्या पुढच्या आव्हानांवर जेव्हा पर्याय शोधतंय त्यात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। भारताची भूमिका हीच आहे की जगात पहिलं किंवा तिसरं जग का असावं आणि केवळ एकच जग का नसावं। भारताकडे जगाने कोणत्या नजरेने पाहायला हवं तर डेमोग्राफी, डेमोक्रसी अँड डिमांड हे आपल्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे। मात्र जगात घडतंय काय तर ऍपलच्या कारखान्यातून लोक पळून जात आहेत अशा बातम्या चीनमधनं येतात। जेव्हा कोविड अगदी नवा नवा होता तेव्हा चीनने त्या बातम्या मोठ्या शिताफीने दवडल्या होत्या। त्यानंतर चीनने विमानसेवा बंद केल्या आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र चालू ठेवल्या। त्यांच्यात लोकशाही नसण्याची किंमत या जगाने मोजली होती। या पार्श्वभूमीवर जर भारतात कारखानदारी करणं सहज सोपं होणार असेल तर जगातल्या मॅन्युफॅक्चरिंगचं हब भारत सहज बनू शकतो। शेती शाश्वत जरूर आहे पण ती आक्रस्ती आहे। बेरोजगारी या क्षेत्रात नक्की मोठी आहे। 4 जणांची कामं 6 जण करतात ही छुपी बेरोजगारी आहे। बांधणी क्षेत्र नोकऱ्या देऊ शकतं पण त्यासाठी जरी व्यवस्थित वाव असला तरी G20 माध्यमातून यासाठी गुंतवणूक ही अत्यंत महत्वाची असणार आहे। गुजरातमध्ये जी परिषद होते तिचा सर्वात मोठा विषय आहे मूल्य साखळीच्या विस्तारामध्ये लॉजिस्टिक आणि त्यात भारताची भूमिका आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचं जागतिकीकरण याला आपण अनेक टप्प्यांमध्ये घेऊ शकतो। समजून चालू की अमेरिकेच्या अलाबामा प्रांतातून कापूस निघतो, ब्राझीलमध्ये त्यावर प्रक्रिया होते, बांगलादेशात त्याचं कापड होतं, श्रीलंकेत त्यावर नक्षीकाम होतं आणि भारतात त्याला गिराईक मिळतात। हे झालं थोडस सोपीकरण। त्याचप्रमाणे एखाद्या उत्पादनाची संकल्पना अमेरिकेत जन्म घेते, त्यावरच्या प्रक्रियेसाठी बाकीच्या देशात काहीतरी घडतं, मोबाईल कसा बनणार हे अमेरिकेत बसून ठरवतात, काच बनवणारी कंपनी एक असते, आपली मायक्रो प्रोसेसर्स किंवा सेमी कंडक्टर्स तसेच इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन बनवणारी कंपनी एक असते, एक डिपार्टमेंट मोबाईलचं प्रोग्रामिंग बनवतं तर एक डिपार्टमेंट संपूर्ण मोबाईलचं युनिट डिझाईन करतं। अशी वेगवेगळ्या देशातली किंवा एका देशातली प्रोडक्शन हाऊसेस जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा बनवतात एक मोबाईल फोन ज्याला गिराईक मिळतात अजून एका वेगळ्या देशात। प्रत्येक टप्प्यावर एक व्हॅल्यू किंवा एक मूल्य त्यात ऍड होत असतं। म्हणजे बॅट बनते निव्वळ लाकडाची, पण निव्वळ लाकडापासून बॅट बनणारी ज्या ज्या प्रक्रियांमधून जाते त्या प्रक्रियांमध्ये तिचं मूल्य वाढत असतं। म्हणजे ए करून जेव्हा ती बी ला जाते तेव्हा ए ला तो कच्चा माल असतो, ए प्रक्रिया करतो, बी ला पाठवतो, बी ला जातो, ए ने प्रक्रिया केलेला कच्चा माल असतो, ती सी ला जाते, सी ला तो कच्चा माल म्हणून मिळतो जे ए आणि बी ने प्रक्रिया केली आहे, ए बी सी कडून ते डी कडे जाते, ई कडे, प्रत्येक ठिकाणी त्याचं मूल्य
वाढत असतं. मग अशा वेळेला त्या प्रक्रियांची साखळी जेव्हा तयार होते त्याला वैश्विक मूल्य साखळी किंवा ग्लोबल व्हॅल्यू चेन असं म्हणतात, जी जागतिक प्रक्रिया. जागतिकीकरणाचा एक अतिशय महत्वाचा टप्पा, भांडवल, संकल्पना, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाची मुक्त देवाणघेवाण म्हणजे जागतिकीकरण, हे आपण स्वीकारलंय. आता ग्लोबल व्हॅल्यू चेन जेव्हा लॉजिस्टिकच्या माध्यमातून येते तर तिला एक मोठं शाश्वत रूप मिळतं. कितीही गोष्ट जबाबदारीने, कोणतीही गोष्ट जबाबदारीने आणि अधिकाधिक संघटित वृत्तीने व्यावसायिकरित्या पूर्ण करे ह्याला लॉजिस्टिक म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये लॉजिस्टिकमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठे सुखीचे दिवस येऊ शकतात. त्यांच्याही जागतिकीकरणाची आता खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या पहिल्या दुसऱ्या बैठकीत निमंत्रित देशांमध्ये विकास आणि समृद्धीला व्यापार, लवचिक व्यापार, जागतिक मूल्य साखळी, त्यानंतर जागतिक व्यापार आणि एसएमएमईची एकात्मता, व्यापारासाठी लॉजिस्टिक आणि जागतिक व्यापार संघटना सुधारणा या मुद्द्यावर चर्चा झाली होती. पण एक अतिशय महत्वाचा भाग या दुर्लक्षित राहिला नको तो आहे पर्यावरणाचा. कारण जगामध्ये अनेक देश स्वतःचा नेटबोल्डही बनवत नाही, ती जबाबदारी चीनवर किंवा भारतावर टाकतात, पण पर्यावरणाची जबाबदारी मात्र सर्वांनी समान उचलायला हवी असं म्हणतात तेव्हा ते तसं निरर्थकच असतं. अनेक देशांनी केव्हाच बांधणी आणि निर्मिती क्षेत्र आउटसोर्स केलंय. त्या निर्मिती प्रक्रियेतून जाणारं प्रदूषण त्या देशांच्या वाट्याला येत नाही. ज्या देशात त्या गोष्टी बनतात तिकडे प्रदूषण होतं. प्रदूषणाची जबाबदारी सर्वांनी वाटून घेताना निर्मितीची जबाबदारी सर्वांनी का नाही वाटावी ही आपली अपेक्षा काही चुकीची नसते. आपल्याकडे पर्यावरण नावाची गोष्ट पाळायची असते, कार्यकर्त्यांना विश्वासातही घ्यायचं असतं, विरोधी पक्षाला तोंड द्यायचं असतं, सरकारी आणि आंतरराष्ट्रीय मापदंड आपल्याला पाळायचे असतात. प्रत्येक लोकशाही देशाचा हा कर्तव्य भाग आहे, त्यात अयोग्य काही नाही. परंतु खाऊन पिऊन सुस्त झालेल्या अनेक आत्ताच कुठे चार घास मिळू लागलेल्याला आरोग्यासाठी लंघन किंवा उपास करावा असे सल्ले देण्यात काही अर्थ नसतो. सर्वात शेवटचा भाग आहे वित्तीय समावेशकता. समाजातल्या सर्वात खालच्या गरजू स्तराला वित्त पुरवठा होणे म्हणजे वित्तीय समावेशकता. जेव्हा लक्षात येऊ लागतं तेव्हा हे कळतं की ही भीक नाही, उद्योजकाला वित्त हवं असतं. लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योजकांना वित्तीय पुरवठा जर व्हायचा असेल तर त्यासाठी काही विशिष्ट पावलं उचलावी लागतात. या देशात अनेक वर्षापासून ही बाब चर्चेत आहे. सर्वात मोठा अडथळा असतो तो मी वित्त पुरवठ्याच्या निकषांचा. रेग्युलर मार्गाने करायचा झाला तर बँकांचे वित्त पुरवठ्याचे निकष अत्यंत विशिष्ट आणि थोडे क्लिष्टही असतात, त्यात गैर काही नाही. सर्वात मोठा महत्वाचा भाग म्हणजे ज्या व्यक्तीला वित्त पुरवठा हवाय त्याचं उत्पन्न आणि एकूणच पैसे परत करायची क्षमता यांचा अभ्यास केला जातो आणि समाजातल्या लघु उद्योजकांचा एक प्रचंड मोठा वर्ग इकडेच मात खातो. यासाठी डिजिटल फायनान्शियल इन्क्लुजन अत्यंत महत्वाचं आहे. बँकिंग व्यवहार वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे मुदत कर्ज, भांडवली कर्ज, स्थावर मालमत्तेसाठी कर्ज, वेगवेगळ्या साधनांसाठी कर्ज, मुद्रा योजना, कॅश क्रेडिट, MSME अशा माध्यमातून कर्ज अधिकाधिक जर दिली गेली आणि त्यांची परतफेड पण व्यवस्थित झाली तर मोठ्या प्रमाणात देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचं एक वेगळं चित्र समोर येईल, ज्यात देशाची भूमिका ही फार महत्वाची असेल. श्रोते हो, केवडिया इथल्या 3 दिवसीय बैठकीत उद्या आणि परवा तांत्रिक सत्रांचं आयोजन केलं आहे. G20 अध्यक्षपद यंदा भारत भूषवत आहे, त्यामुळं यावेळी मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर G20 सदस्य तसंच निमंत्रित देशांकडून विशिष्ट सूचना, टिप्पण्या या बैठकीत भारतानं मागवल्या आहेत. मंत्रीस्तरीय निवेदनाचा मसुदा तयार करताना या सूचनांचा योग्य रीतीने समावेश केला जाईल. भारताचा व्यापार विषयक दृष्टिकोन आणि इतर देशांशी संबंध याविषयी भाष्य करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक उदय तारदाळकर. भारताचा विचार केला तर भारताने आपल्याला माहिती आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भरारी मानली आहे. आणि जेव्हा आपण व्यापाराचा विचार करतो तेव्हा हे जे 75 पेक्षा जास्त प्रतिनिधी इथे उपस्थित राहणार आहेत त्यांना गुंतवणुकीशी जे विविध समस्या आहेत याच्यावरती भारताचा जो काही स्टँड आहे त्याच्यावरती या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. आणि आधीच्या ज्या 2 सभा झाल्या त्याच्यामध्ये एकूणच लॉजिस्टिक्सची भूमिका म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना जो खर्च येतो तर भारतामध्ये लॉजिस्टिक्सचा खर्च साधारण 12 ते 13% असतो तर तो आपण आता 10% खाली आणतोय. तर त्या दिशेने काय पावलं उचलता येतील आणि त्या दिशेने एकूणच आपण जे जागतिक मूल्य साखळी जे आहे त्याला सप्लाय चेन म्हणतो या कोविडच्या काळात आणि सध्या चालू असलेल्या युद्धामध्ये ही जागतिक जी साखळी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक धोका निर्माण झाला. आणि मग क्रूड ऑइल असो किंवा अन्नधान्य असो याच्या एकूणच आयात निर्यातीत फरक पडला.
पण भारताचे काही अनुभव या ठिकाणी या सगळ्या सदस्यांना मला वाटतं खूपच मदतीचे ठरतील. भारताने आपल्या ज्याच्या मुत्सद्दीपणाने रशियाबरोबर क्रूड आयात केलं ते त्याच्यावरती प्रोसेसिंग करून पुन्हा ते निर्यातही केलं आणि मला वाटतं एकंदरीत भारताने या दृष्टीने जर विचार केला तर जागतिक क्रूड ऑइलचा जो रेट असतो त्याच्यामध्ये एक सामंजस्य निर्माण झालं आणि त्यामुळे खूप तऱ्हेने भाव पण वाढले नाहीत आणि एक त्याला म्हणतो की प्राईस इक्वालिटी राहिली. यात भारताचा हा मोठा रोलच म्हणता येईल. विकास आणि समृद्धीसाठी एक ज्याला आपण म्हणतो की दोन राष्ट्रांमध्ये काही जे करार होतात त्याच्यामधून त्या दोन राष्ट्रांची जी मूल्यस्थानं असतात शक्तीस्थानं असतात त्याद्वारे हे काही व्यवहार होतात आणि त्यामध्ये दोघांनाही फायदा होतो. जेव्हा मोठे मोठे आपण गट स्थापन होतात मग ते क्वाड असेल G20 असेल G7 असेल त्यामुळे किंवा ASEAN असेल तर वेगवेगळ्या देशांना आपली शक्तीस्थानं वापरून त्या दृष्टीने कसा वापर करता येईल याचा उपयोग होतो. जागतिक जर आपण विचार केला की एकूण डिजिटलायझेशन तर भारताने मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जो इंटरनेटचा जे दर आहेत ते जगामध्ये अगदी निचांक पातळीला म्हणजे सगळ्यात स्वस्त दरात आपण इंटरनेट देतो आणि एकंदरीत जे डिजिटल पेमेंट म्हणजे UPI द्वारे भारताने जगात क्रांती केली आणि सुमारे 45% व्यवहार हे भारतातून घडतात जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून होतात. तर त्या दृष्टीने हे डिजिटल व्यवहार जे होतात त्याचा फायदा तळागाळातल्या लोकांसाठी कसा व्हावा सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांना यातून कसा फायदा व्हावा. जसं आपण लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देतात वेगवेगळ्या देशांमध्ये तर ह्या डिजिटल क्रांतीमुळे अशी कर्ज देणं सोपं होईल जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये ही कर्ज दिली जावीत. त्याशिवाय शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकरी हे आपलं जे अन्नधान्याचा जो पुरवठा असतो तो आणि शिवाय भाग आहेत या दोन्ही बाबतीत शेतकरी जास्तीत जास्त भाव कसा त्याला मिळेल याचा आपण प्रयत्न करतो. आपल्याकडे इनाम नावाची योजना आहे तर त्याद्वारे आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक जी व्यापारपेठ आहे ती मिळवून दिलेली आहे. तशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून या संघटनात्मक दृष्ट्या देशाला कसा फायदा होईल याच्यावरती चर्चा होणार आहे आणि अर्थातच ऑगस्ट मधल्या या सभेमध्ये त्यानंतर भारताच्या ज्या सूचनांच्या सगळ्या ज्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल यात काही शंका नाही. केवडिया इथल्या G20 बैठकीला या समूहातील सदस्य देशांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय संस्थांचे निमंत्रित तसंच जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित तज्ज्ञ मंडळी उपस्थित आहे. या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचा उहापोह करण्यासाठी आणि त्यावरील उपाययोजनांसाठीच्या प्रस्तावांची पूर्तता करण्यासाठी भारताच्या अध्यक्षतेअंतर्गत या G20 बैठकीत भर दिला जाईल हे विशेष म्हणावं लागेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नेहा कुलकर्णी.